सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये जोरदार स्पीडमध्ये असलेल्या ट्रकला एक व्यक्ती लटकलेला दिसून येतोय. तो ड्रायव्हरला गाडी थांबवण्याची विनंती या व्हिडिओमध्ये करतोय. सदरील व्हिडिओ हा उस्मानाबादच्या तुळजापूर महामार्गावरचा आहे. ही ट्रक हा जो ट्रक आहे हा गुजरातमधून येत होता आणि त्यावेळेला ट्रकची कास लटकलेल्या व्यक्तीने फोडली आणि त्यामुळे त्याला लटकवत नेत असल्याचं या व्हिडिओतील संभाषणामुळे कळतंय. तसे सदरील व्यक्ती नशेमध्ये असल्याचं देखील ट्रक ड्रायव्हरच्या बोलण्यातून कळतंय. तब्बल 14 मिनिटं सदरील व्यक्तीला लटकवून तुळजापूरजवळील बोरीगावच्या एका धाब्यावरती गाडी थांबवण्यात आली. मात्र नेमकं हे संपूर्ण प्रकरण कशामुळे घडलं याबाबत माहिती मिळालेली नाही. नेमकी ही घटना काय घडली होती आपण या व्हिडिओमधून बघू शकतो. अशा प्रकारे या व्यक्तीला लटकवण्यात आलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा. मुस्तान, नेमकं हे काय प्रकरण घडलं होतं आणि यावरती पुढे काय घडलेलं आहे, काय कारवाई झाली आहे? कालपासून जर आपण पाहिलं तर हा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होतो आहे आणि मग त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्यावर लक्षात येतं की हा व्हिडिओ तुळजापूर उस्मानाबाद हायवेवरील जी घटना आहे ती घडलेली आहे. आणि जेव्हा याबाबत पूर्णपणे माहिती घेतल्यास तर व्हिडिओमध्येही थोडंसं आपल्याला लक्षात येतं की सदरील व्यक्ती जो लटकत आहे त्याने काच फोडली आहे असं तो ड्रायव्हर म्हणतो आणि त्यामुळे त्याला लटकवून पुढे जो बोरीगाव आहे तुळजापूर जवळचा एक बोरीगाव आहे तेथील कातेवाडी जो धाबा आहे त्या धाब्यावर थांबवून पुन्हा त्याला विचारणा आलेली आहे. पूर्ण 14 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. याबाबत पोलिसांना आम्ही विचारलं असता पोलिसांना याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही माहिती नाही. आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवलेला आहे आणि संपूर्णपणे माहिती घेऊन आपल्याला कळू असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हा जो थरारक व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होतोय. नक्कीच, धन्यवाद मुस्तान तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.